गुजरातच्या मुंद्रा बंदरावरती पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय. मिठाच्या नावाखाली आयात करण्यात येणारे 52 किलो कोकेन जप्त करण्यात आलंय. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत 500 कोटी रुपये असल्याची माहिती मिळते. हे कोकेन इराण मार्गे गुजरातमध्ये पाठवण्यात आलं होतं. इराणहून अंमली पदार्थांचा साठा भारतामध्ये येत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार ऑपरेशन नमकीन राबवण्यात आलं. मिठाच्या 1000 पिशव्या आयात करण्यात आल्या होत्या आणि त्यामध्येच कोकेनच्या पिशव्याही सापडलेल्या आहेत. याआधीही 3200 किलोंचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.